नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 नोव्हेंबर, राष्ट्रीय शिक्षण दिन। अर्थात देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती। ही जयंती देशभरामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते। मित्रांनो, मौलाना अबुल कलाम आझाद हे नाव असं आहे, हे नावाचा परिचय सर्वांना आहे, परंतु त्यांचं कार्य, त्यांचं जीवन यांचा परिचय बऱ्याच जणांना नसतो। आणि म्हणून आज खास आपण आज जाणून घेऊयात मौलाना अबुल कलाम आझाद यांचं जीवन, यांचं राष्ट्रकार्य, यांची देशभक्ती आणि शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य। मित्रांनो, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 खरं तर त्यांचा जन्म झाला मक्का, मदिनाजी म्हणतो आपण या ठिकाणी। त्यांचे वडील जे होते मोहम्मद खैरुद्दीन हे एक मुस्लिम विद्वान होते, आणि त्यांची आई शेख आलिया ही सुद्धा एका मुस्लिम विद्वान कुटुंबामध्ये जन्माला आलेली होती। मौलाना अबुल कलाम आझाद हे नाव खरं त्यांचं मूळ नाव नाहीये, यांचं मूळ नाव होतं गुलाम मोहिनुद्दीन अहमद। मग हे नाव कसं बदललं? तर हे जे गुलाम मोहिनुद्दीन अहमद आहेत, म्हणजे मौलाना आझाद ज्यांना आपण आज ओळखतो, हे मुळात खूप चांगले एक धर्मपंडित होते। इस्लाम धर्माचा त्यांचा खूप गाढा अभ्यास होता, म्हणून त्यांना नाव पडलं मौलाना। त्यांनी जे लेखन केलं ते आझाद या टोपण नावाने केलं, त्यामुळे ते झाले मौलाना आझाद। आणि त्यांचा व्यासंग इतका मोठा होता, अनेक भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली वाचली, आणि म्हणून त्या व्यासंगामुळं त्यांचं नाव झालं अबुल कलाम। आणि म्हणून जे मूळ नाव होतं गुलाम मोहिनुद्दीन अहमद ते बदलून झालं मौलाना अबुल कलाम आझाद, असं त्यांचं नाव त्या ठिकाणी पडलं। मग मक्क्यामध्ये त्यांचा जन्म झाला 1888, पण काही कारणास्तव त्यांचे वडील आणि आई हे भारतात परतले 1890, आणि ते येऊन स्थायिक झाले कोलकाता या ठिकाणी। याच ठिकाणी मौलाना आझाद यांचं पारंपरिक शिक्षण पूर्ण केलं। त्यांनी फारसी भाषा, उर्दू भाषा, अरबी भाषा या भाषा शिकल्या, आणि जे एक मुसलमानी पारंपरिक शिक्षण असतं ते त्यांनी पूर्ण केलं। एक चांगलं ज्ञान त्यामधलं प्राप्त केलं, खूप कमी वयात खूप चांगली समज, खूप चांगली प्रतिभा त्यांच्यामध्ये निर्माण झाली। सर सैयद अहमद खान या व्यक्तिमत्वाचा प्रभाव मौलाना आझाद यांच्यावर पडला, आणि म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण घेण्याचा त्या ठिकाणी निश्चय केला। इंग्रजी भाषा शिकले, पाश्चात्य शिक्षण त्यांनी घेतलं, आणि एक वेगळी विचारसरणी त्यांना त्या ठिकाणी कळाली। त्यानंतर 1908 काही कारणास्तव त्यांना देशाटन करावं लागलं। ते तुर्कस्तान, अरबस्तान, इजिप्त, फ्रान्स असे देश फिरले, आणि तिथल्या लोकांशी त्यांचा संपर्क आला, आणि तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की आपल्या देशातील, भारत देशातील मुस्लिमांनी, मुसलमानांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। आणि तिथून आल्यानंतर ते एका राष्ट्रनिष्ठेच्या भावनेने पेटून उठले, आणि त्यांनी पाहिलं की इथं इंग्रज सरकार जे करतंय ते डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा, हा जो त्यांचा प्रसिद्ध नीतिमंत्र होता राज्यकारणाचा, तो इथे ते वापरत होते। आणि ज्यावेळेस आझाद तिकडून आले होते त्यावेळेस नुकतीच बंगालची फाळणी त्या ठिकाणी झालेली होती। हिंदू मुस्लिमांमध्ये कशी फूट पडेल आणि आपली पोळी आपण कशी भाजून घेऊ हा विचार इंग्रज करत असताना मौलाना आझाद त्यामध्ये त्यांनी उडी घेतली, आणि त्यांनी असं ठरवलं की हिंदू मुस्लिम जर एकत्र आले तर आपण इंग्रजांना या ठिकाणी हरवू शकतो, इथून हाकलून लावू शकतो। आणि म्हणून मग यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यांची लेखणी आणि वाणी अत्यंत उत्कृष्ट होती, म्हणून आपल्या लेखनामधून आणि भाषणामधून त्यांनी हिंदू मुस्लिम व्यक्तीचे विचार त्या ठिकाणी प्यायला सुरुवात केली, आणि यामुळं जन्म झाला त्या प्रसिद्ध वृत्तपत्राचा। त्या वृत्तपत्राचं नाव होतं अल हिलाल। खास मुस्लिमांसाठी, उर्दू जाणणाऱ्यांसाठी त्यांनी हे अल हिलाल नावाचं उर्दू वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं 1912। आणि खरं तर मला असं वाटतं हे अल हिलाल हे हिंदू मुस्लिम व्यक्तीचं प्रतीक ठरावं, इतकं वृत्तपत्र एकतेचं दर्शन घडवणारं, एकतेचा विचार मांडणारं, आणि इंग्रजांना विरोध करणारं, त्यांच्या शोषणाला विरोध करणारं, आणि अत्यंत प्रखर शब्दात प्रतिकार करणारं असं हे वृत्तपत्र होतं। खूपच कमी दिवसात या अल हिलालला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली, खूप मोठा खप वाढला, 35-36 हजारावर याची विक्री खप त्या ठिकाणी या अल हिलालची वाढली, आणि याचा धसका इंग्रजांनी घेतला। कारण या अल हिलालमधून इंग्रजावरची टीका,
आणि हिंदू मुस्लिम एकतेचं वातावरण हे इंग्रजांना सहन झालं नाही आणि म्हणून शेवटी इंग्रजांनी या वृत्तपत्रावर बंदी घातली. इतकी ताकद या मौलाना आझाद यांच्या विचारांमध्ये होती, लेखांमध्ये होती. पण आझाद तिथंच थांबले नाही. आझादांनी दुसरं एक वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं, त्याचं नाव होतं अल बलाक. तर यामध्ये सुद्धा इंग्रजांना लक्षात आलं की या व्यक्तीला जर आपण लिहायला स्वातंत्र्य दिलं, लेखण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि वृत्तपत्र सुरू ठेवलं तर अनेक अडचणी आपल्या निर्माण होऊ शकतात. म्हणून इंग्रजांनी वृत्तपत्रावर तर बंदी घातलीच, पण त्याचबरोबर कलकत्त्यामध्ये राहायला यांना बंदी घातली, पंजाबमध्ये जाण्यास बंदी घातली, वेगवेगळ्या प्रांतामध्ये यांना जाण्यास बंदी घातली. शेवटी मौलाना आझाद रांची या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना अटक करण्यात आली आणि पहिल्यांदा ते तुरुंगवासामध्ये गेले आणि देशाला परिचय झाला की एक मुसलमान देशासाठी तुरुंगात जातोय आणि देशामधील मुसलमानामध्ये सुद्धा एक स्वतंत्र संग्रामाची ज्योत पेटवण्याचं काम, या देशभक्तीचं ज्योत पेटवण्याचं काम या ठिकाणी पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते मौलाना अबुल कलाम आझाद यांनी केलं. नंतर ती ऐतिहासिक भेट झाली. खरं तर महात्मा गांधी हे प्रभावित झाले होते मौलाना आझाद यांचं काम पाहून आणि ती पहिली ऐतिहासिक भेट झाली महात्मा गांधींची आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांची 1920 साली. आणि तेव्हापासून हे दोन्ही महात्मे कायम एकत्र राहिले, आजीवन आमरण हे दोघांच्या सोबत राहिले. दोघांनी एकमेकाला कधी अंतर दिलं नाही आणि राष्ट्रीय सभेचे एक सक्रिय कार्यकर्ते, एक स्वातंत्र्य संग्रामातील एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी उडी घेतली आणि त्यांच्या या देशभक्तीचं, त्यांच्या या तत्परतेचं, त्यागाचं त्यांना लगेच फळ मिळालं. 1923 साली जेव्हा राष्ट्रीय सभेने एक विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलावलं तेव्हा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान त्या ठिकाणी मौलाना आझाद यांना मिळाला. वयाच्या 35व्या वर्षी ते राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. ही खरं तर खूप मोठा एक विजय होता, खूप मोठी एक त्यांची अचीवमेंट होती की यश होतं की ते सर्वात तरुण वयामध्ये या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले. नंतर राष्ट्रीय सभेने जी आंदोलनं केली त्या त्या आंदोलनामध्ये मौलाना आझाद सक्रिय सहभागी झाले. अनेक मुस्लिम बांधवांना त्यांनी त्याच्याशी जोडलं. 1930 साली जी सविनय कायदेभंग चळवळ झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला, त्यामध्ये सुद्धा त्यांना अटक झाली. म्हणजे खरं तर अनेक वेळा 7-8 वेळा त्यांना या स्वातंत्र्य संग्रामध्ये अटक झाली. जवळपास 10.5 ते 11 वर्ष एकूण जर काळ मोजला तर इतकी वर्ष ते तुरुंगामध्ये होते. म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात खूप मोठं योगदान, म्हणजे गांधी, नेहरू आणि पटेल जशी आपण नावं घेतो तसंच एक नाव आपण घेतलं पाहिजे ते म्हणजे मौलाना आझाद. इतका मोठा रोल आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचा होता. 1940 पासून ते 1946 पर्यंत ते सलग 6-7 वर्ष या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. यावरून आपल्याला त्यांच्या कामाची पावती लक्षात येईल. 1942 जे मोठं आंदोलन झालं चले जाओ, या चले जाओ आंदोलनाच्या वेळी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तो ठरावच त्यांच्या सहीने, त्यांच्या संमतीने त्या ठिकाणी पार पाडला होता. इतकं मोठं अधिकार त्यांना त्या ठिकाणी होता. याच आंदोलनामध्ये 1942 आंदोलन घोषित झालं आणि लगेच इंग्रजांनी त्यांना अटक केली आणि गांधी आणि बाकीच्या मंडळींना, नेत्यांना त्यांनी अटक केली. गांधींना इतर ठिकाणी ठेवण्यात आलं, आगा खान पॅलेसच्या ठिकाणी, आणि आझाद, नेहरू, पटेल यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी बंदी करण्यात आलं. तर खूप मोठं योगदान त्यांनी या ठिकाणी दिलं. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री झाले. 1947 ते 1958 अशी सलग 11-12 वर्ष ते भारताचे शिक्षण मंत्री राहिले आणि शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा खूप मोठं काम त्यांनी उभं केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कामं म्हणजे त्यांनी IIT ची स्थापना केली. म्हणजे आज आपण पाहतो भारतामध्ये टॉपचे जर काही संस्था म्हणले असेल तर त्यामध्ये IIT नाव आदराने आणि अभिमानाने घेतलं जातं. तर IIT स्थापना करण्यामागची भूमिका, त्याच्यामागचा एक काम हे मौलाना आझाद यांचं होतं. त्याच्यानंतर UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग याच्यामध्ये सुद्धा या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. जे आपण आज अकादमी म्हणतो, वेगवेगळ्या अकादमी, साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, या सर्व अकादमी स्थापन करण्यामागे एक खूप मोठी भूमिका त्या ठिकाणी मौलाना आझाद यांची होती. आणि म्हणून एक शिक्षण मंत्री म्हणून एक जवळपास 11-12 वर्ष त्यांनी खूप मोठं काम उभं केलं. त्याचबरोबर प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये सुद्धा एक खूप मोठी भूमिका त्या ठिकाणी मौलाना आझाद यांनी बजावली. आणि मी जसं म्हणालो की आजसुद्धा म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेच्या
अनेक अडचणी इथं सध्या उभ्या असताना मला असं वाटतं की मौलाना आझाद हे आपल्यासाठी एक हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यांचे जर आपण विचार पाहिले तर आपल्या लक्षात येईल 1923 ला जे अधिवेशन भरलं होतं मी तुम्हाला म्हणालो की 35व्या वर्षी ते तरुण अध्यक्ष झाले, त्यावेळेस त्यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणातील एक दोन तीन उद्गार या ठिकाणी मला वाचावेसे वाटतात. ते असं म्हणाले होते की हिंदू मुस्लिमांच्या ऐक्य भावनेवर आघात करणारी कोणतीही शक्ती मी मानत नाही. जरी एखादा देवदूत स्वर्गातून धरतीवर आला आणि कुतुब मिनारच्या शिखरावरून त्याने गर्जून सांगितले हिंदू आणि मुस्लिम एकमेकापासून अलग झाले तर अवघ्या 24 तासात मी भारताला स्वातंत्र्य मिळवून देईन, तर त्याने देऊ केले स्वातंत्र्य मी नाकारीन असं ठणकवून सांगणारे आणि हिंदू मुस्लिम एकतेचा पुरस्कार करणारे. ते पुढे असं म्हणाले होते की स्वराज्य मिळाले नाही तर भारताचे नुकसान होईल, स्वराज्य मिळाले नाही तर फक्त भारताचे नुकसान होईल, पण जर हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य भंग पावलं तर जगाचं नुकसान होईल. असा हिंदू मुस्लिम एकतेचा पुरस्कार करणारे ते एक देशभक्त होते. आणि त्यांचं एक जे वाक्य आहे पुढचं ते तर खूपच सुंदर वाक्य आहे या हिंदू मुस्लिम एकतेसाठी. ते असं म्हणाले होते की आरंभी स्वतंत्र पात्रातून वाहणाऱ्या व नंतर संगमस्थानी परस्परात मिसळून जाणाऱ्या गंगा यमुनेप्रमाणे हिंदू संस्कृती आणि मुस्लिम संस्कृती या दोन जीवनधारा आहेत. मला असं वाटतं हिंदू संस्कृतीला आणि मुस्लिम संस्कृतीला इतकी सुंदर उपमा कुणी दिली नसेल की गंगा जमुना जशा एकत्र आहेत तशा या दोन वेगळ्या विचारधारा आहेत, पण जशा एकत्र येतात संगम होतो यांचा तसं भारतामध्ये या दोन जीवनधारा एकत्र आल्या आहेत. इतकी सुंदर विचारांची मांडणी त्या ठिकाणी अबुल कलाम आझाद यांची होती. त्यांचं आत्मचित्र सुद्धा तितकंच प्रेरणादायी आहे. इंडिया विन्स फ्रीडम नावाचं त्यांचं आत्मचित्र आहे. पूर्ण भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे त्याचा प्रवास आपल्याला त्यामध्ये वाचायला मिळतो. आणि आपल्या पूर्ण आयुष्यभरात स्वातंत्र्य लढ्यासाठी हिंदू मुस्लिम एकतेसाठी त्यांनी काम केलं. आणि शेवटी 22 फेब्रुवारी 1958 म्हणजे शिक्षण मंत्री पदावर असतानाच ते पैगंबरवासी झाले, त्यांचं निधन झालं. भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर 1992 साली भारतरत्न हा किताब बहाल केला. आणि आपल्या शिक्षण मंत्रालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून 2008 पासून त्यांची जयंती ही राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात यावी असं जाहीर केलं. आणि म्हणून 11 नोव्हेंबर हा दिवस 2008 पासून आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून पूर्ण देशभरामध्ये साजरा करतो. खरोखर खूप मोठं कार्य मौलाना आझाद यांनी उभं केलं. त्यांच्या या जयंतीनिमित्ताने आज ह्या माध्यमातून आपण त्यांना विनम्र अभिवादन करूयात. याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.